सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर, चार जिल्हे आणि 37 जागा. एकट्या मुंबई रिजनमध्ये 35 जागा आहेत. संपूर्ण मराठवाड्यात 46 जागा आहेत, तर ठाणे आणि कोकण रिजनमध्ये मिळून विधानसभेच्या 39 जागा आहेत. आणि सहकार आणि उसाच्या राजकारणाचा बेस असणाऱ्या या चार जिल्ह्यांमध्ये मुंबई रिजन किंवा ठाणे आणि कोकण मिळून होणाऱ्या जागा एवढ्याच जागा आहेत. पश्चिम दक्षिण महाराष्ट्रातले हे चार जिल्हे राजकीयदृष्ट्या किती महत्त्वाचे आहेत हे सांगण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी आहे. तर झालं असं की सुमारे 10 वर्षांनंतर राहुल गांधींनी सांगलीत पाऊल ठेवलंय. 2014 साली प्रतीक पाटील यांच्या सभेसाठी राहुल गांधी आले होते. सोलापूरचा एक दोन वेळेचा अपवाद सोडला तर राहुल गांधी गेल्या 10 वर्षात ना सांगलीत आलेत, ना साताऱ्यात आलेत, ना कोल्हापुरात आलेत. कधी काळी काँग्रेसचा गड असणाऱ्या या बालेकिल्ल्याकडे 2014 नंतर काँग्रेस हायकमांडनं दुर्लक्ष केल्याचं बोललं गेलं. 2019 मध्ये तर सांगलीची जागा काँग्रेस हायकमांडनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडली होती. आता मात्र राहुल गांधींनी सांगलीचा दौरा केल्यानं पुन्हा या चार जिल्ह्यात काँग्रेस बलाढ्य होईल असं बोललं जाते. आगामी विधानसभेतून काँग्रेस या चार जिल्ह्यात अपेक्षित यश मिळवेल का? सांगलीचा राहुल गांधी यांचा दौरा जसा भाजपसाठी टेन्शनचा ठरेल तसाच तो ठाकरेंसाठी ठरेल का? आणि या जिल्ह्यांमध्ये असणाऱ्या 37 जागांसाठी काँग्रेस कशी फिल्डिंग लावताय समजून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर, यशवंतराव चव्हाण ते वसंतदादा पाटील आणि सुशीलकुमार शिंदे ते पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसनं इथून अनेक नेते राज्य आणि देश पातळीवर आणले. या नेत्यांनी या भागात काँग्रेस रुजवली आणि वाढवली. मात्र गेल्या 10 वर्षात याच भागातून काँग्रेसला सुरुंग लागण्यास सुरुवात झाली. 2014 मोदी लाटेत कधीही पराभूत न झालेली सांगलीची जागा काँग्रेसच्या हातून गेली. सोलापूर, हातकणंगले या जागाही गेल्या. उदयनराजेंमुळे सातारा, मोहिते पाटलांमुळे माढा आणि महाडिक यांच्यामुळे कोल्हापूर राष्ट्रवादीला राखता आलं. पण काँग्रेस मात्र इथून समूळ नष्ट झाली. 2019 साली देखील या जिल्ह्यातून काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नाही. काँग्रेस त्या ताकदीने लढली नाही ही वस्तुस्थिती होती. यावेळी मात्र वारं फिरलं. बंटी पाटलांनी कोल्हापूर हट्टाने घेतलं आणि या चार जिल्ह्यातून पहिलं खातं उघडण्यास सुरुवात केली. सांगलीतून तिकीट मिळवण्यास अडचणी झाल्या तरी काँग्रेसच्याच विश्वजीत टीमने विशाल पाटलांच्या विजयात भूमिका बजावली. तिकडे सोलापूरची जागा देखील प्रणिती शिंदेंमुळे विजयी झाली. आणि चार जिल्ह्यातून मुळातून नष्ट झालेली काँग्रेस कोल्हापूर, सांगली, सोलापूर या 3 जागांवर पुन्हा विजयी झाली. आता हाच विजय काँग्रेसला विधानसभेत प्रस्थापित करणारा ठरू शकतो. त्यासाठी 2009, 2014 आणि 2019 चा जिल्ह्यानुसार इतिहास पाहायला हवा. 2009 साली या 37 जागांपैकी काँग्रेसचा 7 जागांवर विजय झालेला. पतंगराव कदम, पृथ्वीराज चव्हाण अशी फळी तेव्हा या भागातून येत होती. तर प्रणिती शिंदे, बंटी पाटील असे नेते नव्याने तयार होत होते. 2014 साली काँग्रेसच्या या भागातून 7 जागा आल्या. मात्र कोल्हापूर सारख्या जिल्ह्यातून हद्दपार होण्याची वेळ काँग्रेसवर आली. तर 2019 साली काँग्रेसच्या 8 जागा आल्या. राष्ट्रवादीसोबत असणाऱ्या आघाडीमुळे काँग्रेसला या भागातून 30 पेस मिळत नसली तरीही 7 ते 8 जागांची पेरणी वाईट काळात देखील काँग्रेसने केली. पण हा विजय प्रत्येक जिल्ह्यात कॉन्स्टंट असा राहिला नाही. म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्याबाबत बोलायचं तर एकट्या कोल्हापुरातून 2009 साली 2, 2014 साली 0 आणि 2019 साली 4 जागा विजयी झाल्या. सोलापुरातून 2009 साली 2, 2014 साली 3 आणि 2019 साली 1 जागा विजयी झाल्या. सांगलीतून 2009 साली 2, 2014 साली 1 आणि 2019 साली 2 जागा विजयी झाल्या. तर साताऱ्यातून 2009 साली 2, 2014 साली 1 आणि 2019 साली 2 जागा विजयी झाल्या. थोडक्यात ज्या 2014 साली कोल्हापुरातून 0 जागा विजयी झाल्या तेव्हा सोलापुरातून 3 जागांनी हा आकडा भरून काढला आणि काँग्रेसचा 7 ते 8 जागांचा आकडा फिक्स राहिला. आता मात्र काँग्रेस हायकमांडनं लक्ष देऊन हा आकडा किमान 12 वरती घेऊन जाण्याचा प्लॅन आखल्याचं दिसतं. जिल्ह्यानुसार काँग्रेसच्या तिकिटावर कोणत्या जागा आहेत आणि 37 जागांवर ठाकरेंना मॅनेज करत पवारांना सोबत घेत काँग्रेसनं कोणती रणनीती आखली आहे ते आता समजून घेऊया. सुरुवात करूयात कोल्हापूरपासून. कोल्हापूरमध्ये गेल्या 10 वर्षात काँग्रेसला पुन्हा अच्छेदिन आणायचं काम केलंय ते बंटी पाटलांनी. 2014 साली 0 वर आलेली काँग्रेस बंटी पाटलांनी कडवा संघर्ष करत पुन्हा 4 वर आणली. कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील, करवीरमधून PN पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील, कोल्हापूर उत्तरमधून मधुरिमा राजे, मालोजी राजे असे राजघराण्यातले उमेदवार, तर हातकणंगलेतून राजू आवळे या 4 जागांसोबत इचलकरंजी आपल्याकडे घेण्यासाठी बंटी पाटील तयारीत असल्याचं बोललं जात आहे. म्हणजेच
किमान 5 जागांची फिल्डिंग लावण्याची जबाबदारी बंटी पाटलांकडे आहे. सांगलीत सध्या काँग्रेसचे 2 आमदार आहेत, स्वतः पलूस कडेगाव मधून विश्वजित कदम आणि जत मधून विक्रमसिंह सावंत. या 2 जागांच्या सोबत काँग्रेस सांगली आणि मिरज या 2 जागांच्या बेरजेच्या कामी लागली आहे. विश्वजित कदम आणि विशाल पाटलांची जोडी सांगलीतून दादा घराण्यातून येणाऱ्या जयश्री पाटलांना उमेदवारी देतील, तर मिरजेतून भाजपमध्ये असणाऱ्या मोहन वनखंडे यांना स्वपक्षात घेऊन तिकीट देईल अशा चर्चा आहेत. थोडक्यात, काँग्रेस विश्वजित यांच्या नेतृत्वाखाली 2 जागांवरून 4 जागांवर येण्याचा प्रयत्न सांगलीत करताना दिसून येत आहे. सांगलीनंतर बोलूया साताऱ्याबद्दल. सत्तेच्या सुवर्ण काळात म्हणजेच 2009 साताऱ्यातून काँग्रेसचे फक्त 2 आमदार होते. दरवेळी पृथ्वीराज चव्हाणांची जागा धोक्यात असल्याची चर्चा होते, मात्र पृथ्वीराज चव्हाण निवडून येतात. जयकुमार गोरेंनी भाजप प्रवेश केल्यानंतर साताऱ्यामध्ये काँग्रेस एकाच जागेपुरती मर्यादित झालेली आहे. सध्या माणमधून पृथ्वीराज चव्हाण रणजित देशमुख यांच्या तयारीसाठी मागे लागले आहेत. शरद पवारांच्या ताकदीमुळे सातारा जिल्ह्यात काँग्रेस समोर मर्यादा असल्यानं पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेस साताऱ्यातून या 2 जागांवर जोर लावेल असं बोललं जात आहे. साताऱ्यानंतर नंबर लागतो तो सोलापूरचा. सोलापूर शहर मधून काँग्रेस उमेदवार देईल किंवा नरसय्या आडम मास्तर यांची भूमिका विचारात घेतली जाईल. अक्कलकोट, सोलापूर दक्षिण या जागांवर काँग्रेसचा फोकस असणार आहे. पर्यायानं किमान 2 ते 3 जागा सोलापुरातून निवडून आणणं, त्यासाठी शिंदे आणि मोहिते पाटलांचं समीकरण बसवण्यावर काँग्रेस हायकमांडचा जोर असल्याचं दिसून येत आहे. आता एकूण बेरीज करायची तर या 37 जागांपैकी कोल्हापुरातून किमान 4 ते 5, सांगलीतून किमान 4, साताऱ्यातून किमान 2 आणि सोलापूरमधून किमान 2 ते 3 जागांवर काँग्रेसनं डाव आखल्याचं दिसतं. यातल्या एकूण 12 ते 14 जागांवर काँग्रेस लक्ष केंद्रित करत असून हा आकडा काँग्रेसनं गाठला तर अंतिम आकडेवारीत काँग्रेसला 75 वरती जाणं सोपं होतं. काँग्रेसची मूळ बैठक असणारा भाग, काँग्रेसची विचारसरणी आणि आरेला कार्य करणारे बंटी पाटील, विश्वजित कदम, प्रणिती शिंदे यांच्यासारखं तरुण नेतृत्व समोर आणत काँग्रेस कार्यक्रम करण्याच्या तयारीत आहे. आता मुद्दा राहतो तो पवार आणि ठाकरेंचा. शरद पवार काँग्रेसला योग्य तो स्पेस देऊन पुढे जाण्यावर फोकस करत असल्याचं दिसतं. काँग्रेस समोरची प्रमुख अडचण असेल ती ठाकरेंची, कारण यापैकी अनेक जागांवर ठाकरे गट दावा करताना दिसून येऊ शकतो. अशावेळी ठाकरेंना लोकसभेसारखी मनमानी करता येणार नाही हे सांगणारा दौरा म्हणूनही राहुल गांधींच्या दौऱ्याकडे पाहता येतं. तुम्हाला काय वाटतं? राहुल गांधी यांचा तब्बल 10 वर्षांच्या गॅपने झालेला दौरा काँग्रेसला बळ देणारा ठरेल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.